पुणे महापालिकेने मिळकत कराची वसुली दाम दुपटीने सुरू केली असून शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या अनेक व्यापारी व व्यावसायिकांना त्या संदर्भात नोटिसा आल्या आहेत. पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे या वसुलीचा जाहीर निषेध करीत ती तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी त्यांच्या वतीने करण्यात आली आहे अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सचिन निवंगोने यांनी दिली आहे. माननीय महापौर मुरलीअण्णा मोहोळ, माननीय पालकमंत्री अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते दिलीप दीपालीताई धुमाळ आणि सर्व पक्षीय अध्यक्ष यांना माझी विनंती आहे. सध्या व्यवसायाची परिस्थिती नाही, व्यापारी दबघायला आलेला आहे आणि कुठेतरी तुम्ही आम्हाला चान्स दिला व्यवसाय करण्याकरता. गेले 1.5 वर्षानंतर आम्ही आमची दुकानं उघडली, ग्राहकांचं कुठेतरी सुरुवात झाली पण अजून कित्येक व्यवसाय सुरू झालेले नाही, कारण का ग्राहकांचीसुद्धा परिस्थिती तशी नाही आहे. कोरोना काळामध्ये व्यापाऱ्यांनी पुढाकार घेऊन सर्वांना मदत केलं, सगळ्या कामगारांना पगार दिले, सगळ्या गोष्टी संभाळल्या, दुकान मालकांना जागा मालकांना भाडी दिली. परंतु आता दिवाळी ऐनवेळी तोंडावर आली आणि कुठेतरी दुकानं उघडली, महानगरपालिकेकडनं आम्हाला नोटीस आल्या. उपनगरांमध्ये फर्निचरची दुकानं असतील, इलेक्ट्रॉनिक दुकानं असतील, जी काही प्रायव्हेट मालकांच्या जागेमध्ये आम्ही भले अनंतराई जातोरे जी काही दुकानं केलीत त्याला 3 पट भाडे वाढ आणि 3 पटीची नोटिसा दिल्या आणि 3 पट दंडासहित आम्हाला त्यात वसुली दाखवली. आणि आम्हाला जर हा टॅक्स भरला नाही किंवा हे प्रॉपर्टी टॅक्स केला नाही तर आम्ही तुमची दुकानं पाडू, कारवाईची भीती दाखवली जाते, तुरुंगवासी शिक्षा तुम्हाला होईल, असं होईल तसं होईल आणि 3 पट दंडाच्या नोटिसा आम्हाला पाठवल्या. आम्ही कधीही कुठली गोष्ट मोफत मागितलेली नाही आहे, व्यापारी कधी मागत नाही, उलट देण्याची वृत्ती व्यापाऱ्याची आहे. तुम्ही आम्ही एकत्र बसूया, चांगला मार्ग काढूया, महानगरपालिकेचा पुणे शहर सुधारलं पाहिजे, महानगरपालिकेचा रेव्हेन्यू वाढला पाहिजे, हा आमची भूमिका नक्कीच ठाम आहे. परंतु 1 पटीने जे काही तिथली त्याचं टॅक्स असेल त्या प्रमाणामध्ये रेग्युलराइज टॅक्स आमचा घ्यावा आणि त्यालासुद्धा काही टप्पे करून द्यावेत. सर्व व्यापारी उपनगरातले जेवढे शेडधारक आहेत, जेवढे दुकानदार आहेत, ते नक्कीच तुमचे टॅक्स भरतील आणि महानगरपालिकेचा रेव्हेन्यू वाढून देतील, दुकानं बंद नाही करणार. पण जर तुम्ही कारवाई करायची भूमिका घेत असाल तर कारवाईतलं तुमचं साधन काय? फक्त समाधान की आमची दुकानं तोडल्याची, व्यापारी डबघायला आणायची, एक तर ऑलरेडी तो मेलेला आहे, मग तरी फाशी का घेऊ नये? मग तुम्ही फाशी घेण्याकरता आत्महत्या करण्याचा प्रवृत्त करताय. आज आमचा एक तर एकीकडे व्यवसाय गेलाय, कामगारांचा पगार गेलेला आहे, एवढं सगळं असतानाही आम्ही तुम्हाला टॅक्स भरायला तयार आहोत आणि तुम्ही कायम कारवाईची भीती दाखवून आमच्याकडनं वसुलीची भाषा करता. हे वसुली कुठली? तालिबानी वसुली आहे का? ही बळजबरी होती का? नाही वाटत का असं? तर आम्ही चर्चेला तयार आहोत, तुमच्यावर बसायला तयार आहोत. तुम्ही स्वतः चर्चेला आम्हाला बोलवा, आम्ही तुमच्यावर बसू आणि उपनगरातले जेवढे दुकानदार आम्ही एकत्र येऊन तो प्रॉपर्टी टॅक्स भरायला तयार आहोत. फक्त तो 1 पटीने असावं, एकत्र यावं आणि चांगल्या गोष्टीतनं मार्ग काढावा. आम्ही तुमच्यासोबत बसू, तुम्ही आम्हाला मार्ग द्या आणि सर्वांनी मिळून आम्ही महानगरपालिकेचा रेव्हेन्यू वाढवायचं मदत करू. परंतु सहकार्याची भावना ठेवा आणि आम्ही एकत्र येऊ. सचिन निवंगुने, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ अध्यक्ष, पानपुरा ट्रेडर्स कॅट, महाराष्ट्र.